पारनेरकर खरंच भाग्यवान आहे, त्यांना निलेश लंकेंसारखा आमदार भेटला असं वक्तव्य केलंय लोणीकंद येथील 14 वर्षीय मुलगा कुमार जे एस विलासराव कंद याने. आमदार निलेश लंके यांच्याकडे त्याने शरद पवार आरोग्य मंदिर या कोविड सेंटरसाठी तब्बल 50,000 धनादेश सुपूर्त केला आहे. समाजामध्ये जिथे चांगले काम असेल तिथेच वाढदिवसाचा खर्च टाळून मदत करायची असा हट्ट जे एसने वडील विलासराव यांच्याकडे धरला होता. सोशल मीडियावर त्याने आमदार लंकेंचे काम पाहिले होते. आमदार निलेश लंके छोट्या जेएसचे चुनचुनीत वक्तव्य ऐकून चकित झाले. म्हणाले, जेएस तू किती छोटा आणि समाजासाठी तुझा विचार किती मोठा. बेटा, तुझे भविष्य 100% उज्ज्वल आहे आणि भविष्यामध्ये जय महाराष्ट्रामध्ये एक चांगला नेता म्हणून पुढे येईल, असेही आमदार लंके म्हणाले. यानंतर कलिंगडाचा केक भरवत आमदार लंके यांनी जेएसचा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी जेएस सोबत दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे मालक संपादक करण नवले, ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नगर जिल्हा सचिव पारने, तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, सचिव राम तांबे, उद्योजक महेंद्र कंद उपस्थित होते. यावेळी बोलताना अजून काय म्हणाले आमदार निलेश लंके व 14 वर्षीय कुमार जयस कंद, पाहुयात बातमी विस्ताराने. स्वतः इथं राहून काही ठिकाणचे आमदार कसं सगळं लावणार आणि येणार नाही, पण या ठिकाणी थांबून इथं जर कोण करत असेल तर ते आदरणीय लंके साहेब पाहिजे. त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. पण आता सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग आहे, तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असताना यूट्यूबवर अनेक ठिकाणी नाही का आदरणीय साहेबांचं नाही का या ठिकाणी कसं काय कार्य चालू आहे, 1100 कोविड सेंटरचे वेड उभे केले असं आम्ही सर्व पाहत असताना पप्पानं म्हणलं आपल्या मामाचं गाव ते आपण तिथं मदत करायला हरकत नाही. पप्पांनी पण काय नाही म्हणता एका शब्दात तयार झाले. आणि या ठिकाणी पाहू ना, नुसतं आपण सोशल मीडियावर नाही तर काही जण नुसतं देखा वाचतो, पण तुमचं कार्य पाहिलं खरंच म्हणजे पारनेरकर हे भाग्यवान आहेत की त्यांना असं आमदार लागला. खरं त्या सामान्य कुटुंबातील इतका छोटा मुलगा त्याचे विचार काय, म्हणजे आज समाजात आपण समाजाकडे पाहत असताना इतक्या कमी वयातला मुलगा मला आजपर्यंत पाहायला मिळाला नाही की समाजाबद्दल किती प्रेम किती आत्मीयता. म्हणजे 10वीचा मुलगा, म्हणजे त्याचं 14 वर्षाचा मुलगा असं जय, 14 वर्षाचा जय तो म्हणतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला सामाजिक उपक्रमात काहीतरी योगदान दिलं पाहिजे. त्यामुळं त्या पुण्यासारख्या ठिकाणावरून या ठिकाणी कोविड सेंटरसाठी आपल्या वडिलांना हट्ट धरला की आपल्या उत्पन्नातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी त्या कोविड सेंटरला मदत केली पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी 50,000 रुपयाचा चेक तो धनादेश या ठिकाणी घेऊन आलेला आहे. त्याचबरोबरीने त्या परिसरामध्ये पुणे परिसरात सुद्धा वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचे काम केले. मागच्या कोरोनाच्या काळात सुद्धा जयने काही ठिकाणी किराणा किट वाटप केले. म्हणजे खरंच जर असे इतक्या कमी वयात इतकी विचार करण्याची जर म्हणजे आज विचार करतो हा जय, तर याचं भविष्य 100% उज्ज्वल असतात. हा एक दिवस म्हणजे हा महाराष्ट्राचा एक उत्कृष्ट नेता होऊ शकतो, पण नेता होत असताना आधी समाजसेवक होणार. तू सुद्धा काय म्हणतो मला की मला आधी समाजसेवक व्हायचं आणि समाजसेवक होत असताना राजकारणात यासाठी यायचं की राजकारण जर जुडीला असलं तर समाजकार्य चांगल्या पद्धतीने करता येतं. म्हणजे खऱ्या अर्थाने मी जयला वाढदिवसाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो, पण त्याचबरोबरीने ज्यांनी हा हिरा घडवला त्या त्याच्या आईवडिलांना सुद्धा धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.